दौंड तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायतीचा वाद आता विकोपाला गेल्याचं पाहायला मिळत आहे आणि ग्रामसभा तहकूब केल्यानंतर झालेल्या गदारोळाबाबत सरपंचांनी फिर्याद दिली आहे. यावेळी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता या प्रकारानंतर येथील परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 26 जानेवारी रोजी केडगाव ग्रामपंचायतीची घेण्यात आलेली ग्रामसभा तहकूब झाल्यानंतर ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीचा वाद आणखीनच चिघळला आहे. ग्रामसभा तहकूब केल्याने चिडलेले ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. यानंतर ग्रामपंचायत सरपंच अजित शेलार यांनी यवत पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सरपंच अजित शेलार यांनी MKN मराठीशी बोलताना याची माहिती दिली आहे. रात्री 9 जणांवर जो गुन्हा दाखल झाला ना ग्रामस्थ सदस्यांवर, त्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? जे केलं ते चुकीचं केलं त्यांनी ना. किंवा ग्रामसभाच कोरमचं पाहिजे ना त्याला पूर्ण ग्रामसभा करायची म्हणल्यावरती. ग्रामसभेला कोरमच पूर्ण होत नाही तर परत आरक्षण येण्यापेक्षा आपलं ग्राम अजेंडा काढून परत करू म्हणलं ना ग्रामसभा 2 दिवसांनी. त्यांनी तसं नव्हतंच करायला पाहिजे ना. त्यांनी प्रोसिडिंग पण हिसकावून घेऊन नंतर सहाय्या केल्या. 75 पर्यंत सहाय्या झाल्या आपल्या जास्तीत जास्त. त्यानंतर कोसडी घेऊन जर का सहाय्या करून जर का ग्रामपंचायत जे कागदपत्र हात लावायचे तर कामच नाही ना. ह्याच्याकडनं हिसकावून घेतलं शिपायाकडनं. त्यांनी नंतर चौकूक केल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी जर का सहाय्या करत असेल तर हे चुकीचं आहे. नंतर परत टाळा ठेवा ठोकणे कंपनी. तुमच्या फिर्यादीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय अशी माहिती मिळते, ती खरी आहे का? हो. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मनोज उर्फ संताजी शेळके, छगन पिसे, सुरेंद्र हाडके, प्रीतम देशमुख, शिवाजी गरदडे, नितीन कुतवळ, दत्तात्रय कडू, गौरव बावरकर यांचा समावेश आहे. या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ग्रामस्थ आणि सदस्यांनी या घटनेबाबत आपले मत मांडले आहे. व्यावसायिक दाखले हे जबरदस्तीने पैसे उकळून घ्यायचं काम चालू होतं. पाणीपट्टी, घरपट्टी ही जबरदस्तीने वसूल केली जात होती. कचरा गाडीचा प्रश्न होता, स्ट्रीट लाईट बंद आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सरपंचांना द्यायची होती. त्यामुळे त्यांनी ते टाळण्यासाठी ग्रामसभा तहकूब केली आणि ग्रामस्थांवर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. तहकूब केलेल्या सभेनंतरच्या नंतर घेतलेल्या सभेला कोरमपूर नसला तरी चालतो असं सरपंचांचं म्हणणं आहे. तरी त्यामध्ये काय होतं, त्यांच्या विचाराची 10-20 लोक बोलवली जातात आणि त्यामध्ये त्यांना जे त्यांचा कारभार करायचा आहे, म्हणजे ज्या चौऱ्या करायच्या ते त्यांच्या ह्यानी ते करतात बरोबर. की हे घडलं आहे, चुकीचं घडलं आहे, कोरमाअभावी आपण ग्रामसभा रद्द केली, मग ह्यांच्यावर आम्ही हल्ला कधी केला? हा मुद्दा आहे मुळात. आणि कर वसुली थकीत आणि चालू जबरदस्तीने घेणे या आढावा संदर्भातली बैठक होती. संघर्ष होणारे निश्चित असल्यामुळं या लोकांनी पळपुटेपणाचं धोरण स्वीकारलं आणि आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत, ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.